आई पप्पांना निंबू घेतलं हां आणि पॅकची आणि कॉल मॅचले आणि क्लिप आणि तिथे तिथे पाय तिथे टेमेन आणि बसता मी लो आलो पॅकची करत आहे जिम आम्हाला आम्ही सोळा आणते जिम आणि पप्पा मी आणि गाडी घेते उकत आणि अनुदान निंबू घेते आणि गाडी घेते आणि दादला सांगतो मी सांगते मी तकलं आणि गाडी सांगते त्यांचे नाही बा आणि जेम केले मेडलसाठी काहीतरी प्रयत्न करणार ना हो हा मग ती काय करते आणि आपलं पॅक्सी करते आणि आणि आज गोळ मेला मी जेवणा होतो आणि मी ते बघू तिथलं काय म्हणजे आणि बघू आणि ती ते करते रोज पॅक्सी शिक्षकांचे रोज विद्यार्थ्यांचे आणि सामान्य वाचते सगळ्या प्राचार्यांचे मी आभार मानतो की त्यांनी हा कार्यक्रम मनालीचं खास कौतुक करण्यासाठी आयोजित केलेला आहे. मला सुरुवातीला याबद्दल सांगायचं होतं की मनालीची आमची पूर्ण तयारी नव्हती की ह्या गेमला तिला तयार करायचं, पण एक दिवस मला निमण सरांचा फोन आला 2 वर्षापूर्वी की त्यांनी सांगितलं की मनालीला स्पोर्ट्समध्ये तुम्हाला कव्हरेज करायचं असेल तर तिथं ॲक्च्युली फिजिक पाहता तुम्ही तिला पॉवर लिफ्टिंगला का हे करत नाही. तर मी माझ्या मिसेसशी पण त्याबद्दल बोललो तर मी ॲक्च्युली सुरुवातीला आमचा नकारत होता या गोष्टीला, कारण पॉवर लिफ्टिंग म्हणजे परत तब्येतीचं परत म्हणजे तब्येतीची जाड होणार किंवा असं आम्हाला सुरुवातीला त्यावेळी वाटत होतं की बाबा ती शरीराने परत जाड होईल, नको होते आपल्याला. पण शेवटी आम्ही कन्व्हिन्स एकमेकांना दोघांनाही आम्ही एकमेक कन्व्हिन्स केलं की नाही आपण काहीतरी केलंच पाहिजे, त्या मुलांसाठी आपण काहीतरी करू शकतो. मला एक सांगावं वाटतं की मुलं ही आपण जी मुलं आहोत आपल्यामध्ये ॲक्च्युली खूप इच्छाशक्ती असली तर आपण काहीही करू शकतो. कामानी विद्यामंदिरमध्ये मी स्पोर्ट डायरेक्टर आहे. या ठिकाणी अनेक मुलं खेळतात पण मनाली शेळके पॉवर लिफ्टिंगसाठी मला उतरवायची. ही मुलगी मनाली शेळके ताकदवान आहे, त्याचप्रमाणे चलाक पण आहे. इतर खेळापेक्षा ही ताकदवान विद्यार्थिनी मी पॉवर लिफ्टिंगमध्ये उतरवली. सुरुवातीला जिमचं थोडं प्रॅक्टिस दिलं तिला, डम्बेल्स त्याचप्रमाणे स्क्वाड, यामध्ये ती चांगले म्हणजे थाईज चांगले येण्यासाठी सायकलिंग पण तिला शिकवलं. सायकलिंग होतात थाईज पण चांगले झाले तिचे आणि तिला मसलची इम्प्रूव्ह केला. त्यानंतर नॅशनल कॅम्प कोल्हापूरला होता, कोल्हापूरमध्ये तिने सुवर्णपदक मिळवलं आणि आता निश्चित झालं की ही इंडियासाठी क्वालिफाईड झाली. इंडियामधून एकमेव मुलगी अशी की ही महाराष्ट्रातली की ती क्वालिफाईड झाली. फर्स्ट कॅम्प झाला तिला दिल्लीला, यामध्ये 12 मुली घेतल्या, 12 पैकी आता थर्ड कॅम्पला फक्त 6 नेणार होते. तर मनाली शेळकेला वैयक्तिक बाहेर ट्रेनिंग घेतलं, बाहेर ट्रेनर लावला आणि पॉवर लिफ्टिंगमध्ये तिने सराव करून टॉप 6 यामध्ये ती सिलेक्शन झाली आणि 6 मुली आंतरराष्ट्रीय पातळीवर जाणार हे निश्चित झालं.